आज आपण नाइन्थ मॅथ्स पार्ट वन पार्ट टू त्यातला फर्स्ट चॅप्टर बेसिक्स ऑफ कन्सेप्ट इन जॉमेट्री याची रिव्हिजन करूया. तर आपण ऑलरेडी पाहिलंय की पॉइंट म्हणजे काय, लाईन, प्लेन आणि कोणत्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स कसे काढायचे, दोन पॉईंट्स मधलं डिस्टन्स कसं काढायचं ते पाहिलेलं आहे. तरी आपण एकदा रिवाइज करूया. आता ही आहे नंबर लाईन कोऑर्डिनेट सिस्टम. तर यामध्ये वेगवेगळे पॉईंट्स आहेत. ओ 0 ला पॉईंट करतो, प्रत्येक लेटर हे वेगवेगळ्या नंबरला पॉईंट करतो. ए पॉईंट करतो -5 ला, बी -3, सी -2, डी 1, ई 3. अशा प्रकारे वेगवेगळे पॉईंट्स आहेत आणि त्यामधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचे. सपोज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की ओ आणि डी मधलं डिस्टन्स तर किती असेल ते. तर त्यामध्ये डिस्टन्स काढताना काय करावं लागलं आपल्याला की डी पॉईंट करतो 1 ला, -0 म्हणजे त्यांचं डिस्टन्स झालं 1. आता ओ आणि ई मधलं डिस्टन्स कसं काढणार आपण, की ई पॉईंट करतो 3 ला आणि ओ पॉईंट करतो 0 ला, म्हणजे त्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे, 3 युनिट्स. तर अशा प्रकारे डिस्टन्स काढतो आपण. आता डी आणि ई मधलं डिस्टन्स काढायचं कसं काढणार, ई पॉईंट करतो 3 ला, डी पॉईंट करतो 1 ला, त्या दोघांचं मायनस करणार आणि डिस्टन्स काढणार 2. ओके, तर अशा प्रकारे आपण डिस्टन्स काढतो. तर डिस्टन्स कधीच मायनस नसतं. सपोज आपल्याला या दोघांमधलं डिस्टन्स काढायचंय, ए करतो पॉईंट -5 ला पॉईंट करतो आणि बी करतोय -3 ला पॉईंट, तर या दोघांमधलं डिस्टन्स काढायचंय आपल्याला. तर कसं काढणार आपण डिस्टन्स, इथे मी लिहितो -3 -5. ओके, तर मायनस मायनस प्लस होणार ते, म्हणजे काय येईल पुढे, -3 +5 किती येईल आन्सर, किती येईल आन्सर, -3 + 5 + 2. +2. ओके, अशा प्रकारे आपण डिस्टन्स काढतो. समजले हे पॉइंट्स आणि त्यामधलं डिस्टन्स, ते इथे काढलेलं आहे वेगवेगळं. तर डिस्टन्सलाच आपण लेंथ पण म्हणतो, त्या दोन पॉइंट मधली डिस्टन्स म्हणजेच लेंथ. त्यानंतर बिटवीननेस. बिटवीननेस म्हणजे काय, की दोन पॉइंटच्या मधला पॉइंट कोणता आहे तो. तर पी आणि आरच्या मध्ये क्यू आहे. मग त्यांचं जर डिस्टन्स काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला. सपोज पी आरचं डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला इथे, तर काय करावं लागेल, पी क्यूचं डिस्टन्स प्लस क्यू आरचं डिस्टन्स, या दोघांची ॲडिशन केली की काय येईल, पी आरचं डिस्टन्स येईल. आता इथे काय आहे, पी आर आहे आणि आर क्यू आहे. मग मला जर आर पी क्यूचं डिस्टन्स काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, अगोदर पी आरचं डिस्टन्स काढावं लागेल प्लस आर क्यूचं डिस्टन्स काढावं लागेल, बरोबर. म्हणजे आर हा मधला पॉईंट आहे त्यांच्या बिटवीन. त्यानंतर नेक्स्ट इथे मला जर आर क्यूचं डिस्टन्स काढायचं असेल तर मला अगोदर काय काढावं लागेल, आर पीचं डिस्टन्स काढावं लागेल आणि नंतर पी क्यूचं डिस्टन्स काढावं लागेल आणि दोघांची ॲडिशन केली की काय मिळेल मला, आर क्यूचं डिस्टन्स, म्हणजे पी इथे बिटवीन पॉइंट आहे. समजले का हे. आता तो पॉइंट हा बिटवीन आहे की नाही ते कसं चेक करणार आपण, दोन छोट्या डिस्टन्सची ऍडिशन करणार. सपोज इथे काय आहे, आपल्याला एक नंबर दिलाय, काय दिलाय, इथे डिस्टन्स ऑफ ए बी 5 दिलाय, डिस्टन्स ऑफ ए सी 6 दिलाय, बरोबर, 5 आणि 6 या दोघांची ऍडिशन करायची आहे. आणि ती ऍडिशन जर मोठ्या डिस्टन्स एवढी आली तर काय म्हणणार आपण, की ते कोलिनियर आहेत. मग कोलिनियर कसं लिहिणार आपण ते, की कोणता पॉइंट कोणत्याच्या मध्ये आहे, तर कसं लिहिणार, अगोदर आपण काय काढलं, वेगवेगळे डिस्टन्स आहेत ए बी आणि नंतर आहे ए सी, म्हणजे ए हा बिटवीन पॉइंट येतो. आपण जर असं लिहिलं बी ए सी किंवा सी ए बी, तर ए हा मधला पॉइंट आहे, बिटवीन पॉइंट. तर कसं मिळालं आपल्याला ते, कारण अगोदर ए बी आहे त्याचं डिस्टन्स 5 आणि ए सी आहे, या दोघांमध्ये कॉमन काय आहे, ए ए, त्याच्यामुळे बिटवीन पॉइंट कोणता आला, ए पॉइंट, कोणाच्या मध्ये, बी आणि सी च्या मध्ये.
हे समजले का? नेक्स्ट, आता इथे तीन पॉइंट दिलेत, कोणकोणते पॉइंट आहेत? यू आहे, व्ही आहे आणि ए आहे, त्यांच्यातलं डिस्टन्स दिलंय. यू आणि ए मधलं डिस्टन्स किती दिलंय? यू ए, डिस्टन्स ऑफ यू ए 215, बरोबर. नंतर डिस्टन्स ऑफ व्ही ए, डिस्टन्स ऑफ व्ही ए किती दिलंय? 140. आणि तिसरं काय दिलंय? डिस्टन्स ऑफ यू अँड व्ही, हे तिन्ही पण दिले तिथे. ओके, पहिलं दिलंय यू ए, दुसरं दिलंय व्ही ए आणि तिसरं दिलंय यू व्ही. आणि काय विचारलं त्यांनी? की कोणते पॉइंट साईडला आहेत आणि कोणता पॉइंट बिटवीन आहे, तर सांगू शकते का? असे तीन पॉइंट आहेत, तर यू व्ही मध्ये आहे का, ए व्ही मध्ये आहे का, कोणता मध्ये आहे? ए व्ही मध्ये आहे. सांग बर. सर खालती येते दिसत नाही. तुझ्याकडे बुक आहे ना तिथे? यू ए दिसते का आता? काय विचारलं? वाच ना क्वेश्चन, कि कोणते पॉइंट साईडला आहेत आणि कोणता पॉइंट मध्ये आहे यू व्ही ए मधला. U and A is 215 km between V and A. Between V and A is 140 km. And between U and V is, between U and A, A. A between येतो. कसं येतो ते सांग ना. U and A म्हणजे U V A मध्याच्या साईडला B आहे. सांग स्टार्टिंगला कोणता पॉइंट असेल? इथे तीन पॉइंट काढलेत मी. स्टार्टिंगला U असणार, मध्ये A असणार आणि तिकडे V V असणार. तर हे अझम्पशन तुझं बरोबर नाहीये का? कारण U आणि A त्यामधलं डिस्टन्स किती दिलंय? 215. आणि व्ही आणि ए मधलं डिस्टन्स किती दिलंय? 140. ए व्ही यू, इथे आला ए, इथे आला व्ही आणि इथे आला यू. आता चेक करूया, अगोदर काय दिलंय आपल्याला, हे पण तुझं अझम्पशन बरोबर नाही. इथे ए आणि व्ही, इथे चेक कर, सगळ्यात मोठं कोणाचं डिस्टन्स आहे? यू आणि ए मधलं, बरोबर. म्हणजे हे दोन्ही साईडचे पॉइंट असणार सगळ्यात मोठं आहे म्हटल्यानंतर यू आणि ए. आणि मध्ये काय असणार? समजलं का? सगळ्यात जी मोठी लाईन आहे ती कधीच कडेल नसणार यू आणि ए, त्याच्यामुळे टोटल डिस्टन्स किती आहे? 215, बरोबर. आणि व्ही ए किती आहे? 140 आहे. आणि यू व्ही आहे 75. मग दोघांचं ऍडिशन करा छोट्यांचं, 75 प्लस 140 कर बर किती येत आहे. टू वन फाईव्ह म्हणजे करेक्ट आहे ना. म्हणजे यू आणि ए साईडला येतात आणि व्ही मध्ये येतो, समजलं का? असे वेगवेगळे सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल्स आहेत, आपण आता एक्झरसाइज मधले पाहूया. ओके, आता क्वेश्चन नंबर 5 यामध्ये सांग, 4 क्वेश्चन नंबर 4 एक्झरसाइज मधला. एबीसी नंबर आहेत,
एसी मधला डिस्टन्स आहे 10, सीबी मधला डिस्टन्स आहे 8 आणि एबीचा डिस्टन्स सांगायचं आपल्याला वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज. हे ऑलरेडी आपण कव्हर केलेलं आहे. सांग. एसी मोठा आहे 10. यात छोटा मोठा नाही पाहायचा आपल्याला. आपल्याला काय करायचंय की ए बी सगळ्यात मोठी डिस्टन्स लेंथ येईल त्या दोघांची ऍडिशनची. मग दोघांची एकदा ऍडिशन करायची, किती येईल ऍडिशन 10 + 8 = 18. ही एक पॉसिबिलिटी येईल ऍडिशन, म्हणजे सी मध्ये येईल आणि ए बी साईडला असतील, कारण इथे पण सी आहे इथे पण सी आहे, कॉमन झाला तो. आणि दुसऱ्या वेळेस असं असू शकतं की दुसरा नंबर लेटर कॉमन असेल, सपोज बी कॉमन असेल, तर मग काय करावं लागेल आपल्याला, सबट्रॅक्शन करावं लागेल 10 - 8, मग तेव्हा किती येईल एबीचं डिस्टन्स 2. समजलं का? अशा प्रकारे आपल्याला डिस्टन्स काढायचे ते. नेक्स्ट लाईन सेगमेंट. द लाईन सेगमेंट म्हणजे त्यांचं जे लेंथ असते ते फिक्स असते, सपोज 5 युनिट्स, पण रे आहे तो त्याचं फिक्स नाहीये, तो एक्सटेंड होऊ शकतो. स्टार्टिंग पॉइंट त्याचा फिक्स असतो ए, पण तो कुठे एंड होईल ते माहित नाही आपल्याला. त्यानंतर कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, की दोघांची पण लेंथ सेम आहे. इथे ए बी ची सपोज 5 असेल तर सी डी ची पण 5 असेल, तर त्याला आपण कॉन्ग्रुएंट म्हणतो. कॉन्ग्रुएंट या सिम्बॉलने दाखवतो, इक्वल टू आणि त्याच्यावर उलटा एस. मग त्याच्या प्रॉपर्टीज आहेत वेगवेगळ्या. रिफ्लेक्सिटिव्ह म्हणजे काय, की सेगमेंट ए बी की कॉन्ग्रुएंट असेल ए बी ला स्वतःसारखी सेम टू सेम. त्यानंतर सिमेट्री म्हणजे काय, की त्याच्यासारखी दुसरी सेगमेंट असेल, ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सी डी, आणि उलट पण त्याच्या सी डी इज कॉन्ग्रुएंट टू ए बी. अशा प्रकारे आपण दोन प्रॉपर्टीज बघितल्या कॉन्ग्रुएंटच्या. थर्ड म्हणजे काय, अजून एक तिसरी सेगमेंट आहे ई एफ, त्याची पण लेंथ सेम आहे, तर आपण काय म्हणणार की ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सी डी आणि सी डी इज कॉन्ग्रुएंट टू ई एफ असेल, तर सी डी पण ई एफ ला कॉन्ग्रुएंट असेल ए बी पण. तर हे झाले 3 प्रॉपर्टीज. त्यानंतर पाहिलं मिड पॉइंट. मिड पॉइंट म्हणजे काय, सपोज सेगमेंट इथे ए बी आहे, ए बी चा डिस्टन्स आहे 2 सेंटीमीटर, आणि मध्ये एक मिड पॉइंट आहे एम. मग आपल्याला जर एम चं डिस्टन्स काढायचं असेल तर काय करावं लागेल, एम चं डिस्टन्स काढायचंय तर काय करावं लागेल, ए बी डिवायडेड बाय 2, कारण त्याच्या हाफ आहे एक्झॅक्टली. मग ए बी किती आहे 2 / 2, 2 1 = 2, 2 1 = 2, म्हणजे एम चं डिस्टन्स किती आलं 1, एम बी चं पण डिस्टन्स किती आलं 1. समजलं का? जर मिड पॉइंट असेल आणि त्याचं डिस्टन्स काढायचं असेल तर हाफ करायचं. आता त्यांनी उलट दिलं, सपोज त्यांनी ए एम चं डिस्टन्स दिलं 1 युनिट 1 सेंटीमीटर, आणि तुला ए बी चं डिस्टन्स काढायला लावलं, तर काय करावं लागेल आपल्याला, त्याच्या डबल करावं लागेल. बरोबर. नेक्स्ट कम्पॅरिझन, की कोणत्या लाईन सेगमेंट छोट्या आहेत कोणत्या मोठ्या आहेत. हे तर खूप सोपं आहे, कारण ए बी छोटी आहे सी डी मोठी आहे, असं सिम्बॉल दाखवू शकतो आपण, ए बी इज लेस दॅन सी डी. त्यानंतर परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे काय, की एखाद्या लाईन सेगमेंटवर एक्झॅक्ट 90 डिग्री मध्ये आपण एक रे टाकतोय, त्याला म्हणतो आपण परपेंडिक्युलर. त्याला असं उलट्या टीने दाखवतो. प्रॅक्टिस सेट. तर प्रॅक्टिस सेट मध्ये आपण सॉल्व्ह केले वेगवेगळे, की सेगमेंटच्या लेंथ कशा काढायच्या त्या. यामध्ये काही डाऊट आहे का पहिल्या 4 क्वेश्चन्स मध्ये? नाही. ओके, आता सेकंड क्वेश्चनचं मला आन्सर सांग. काय सांगितलं त्यांनी? पॉइंट एम इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. इफ ए बी इज इक्वल टू 8, देन फाइंड द लेंथ ऑफ एम. सांग मग. ए बी ची 8 आहे, तर मग ए एम ची पण 8च येणार. कसं 8 येणार, आताच सांगितलं ना मी तुला. इथे आपण इथे पाहिलं ना आपण मिड पॉइंटच 4 4 येणार. हा, मग तेच विचारतो ना, 8 कसे सांगते तू.
की एम चं डिस्टन्स असेल तर काय करणार आपण हा मग ए बी डिवायडेड बाय टू ए बी चं किती आहे एट एट डिवायडेड बाय टू टू वन जा टू टू फोर जा एट आता थर्ड चं सांग पॉइंट पी इज द मिड पॉइंट ऑफ सेग सी डी इफ सी टी इज इक्वल टू 2.5 फाइंड द लेंथ सी डी 2.5 चा हाफ येणार हाफ नाही आहे तर त्यांनी क्वेश्चन वेगळा दिलाय सीपी ही हाफ लेंथ आहे पूर्ण सीडीची 2.5 नाही येणार ही पूर्ण सीडी आहे सीडी त्यातली सीपी 2.5 आहे मग पूर्ण सीडीची लेंथ विचारली त्यांनी सांग मग प्लस 2.5 सांग ना मग आन्सर किती आहे नाही व्यवस्थित कर म्हणजे 2.5 चे डबल होणार ते 2 × 5.2 ते झालं 5 ओके त्यानंतर कम्पेरिझन करायचं कम्पेरिझन तर खूप सोपं आहे सगळ्यात मोठी कोणती आहे ए बी 5 सेंटीमीटर त्याच्यानंतर ए पी 3.5 सेंटीमीटर त्यानंतर पी बी 2 सेंटीमीटर समजलं का अशा प्रकारे कम्पेरिझन करतो आपण त्यानंतर हे तर 5वा क्वेश्चन खूप सोपा आहे समजलाय का हा ओके क्वेश्चन 6 म्हणजे द क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ फिगर म्हणते हूं काय रिवाइज करायचं का नाही येत आहे ओके त्यानंतर कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्वर्स हे एक्झामला आहे का हो आहे ओके तर कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय की त्याच्यामध्ये इफ आणि देन दिलेलं असतं इथे पहा कंडिशन मध्ये स्टार्टिंगला इफ असतं आणि त्यानंतर देन असतं असे दोन सेंटेन्सेस त्यांनी जॉईन केलेले असतात पहिलं सेंटेन्स काय आहे क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस आणि दुसरं सेंटेन्स काय आहे इट्स डायगोनल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर आता आपल्याला याचं कॉन्व्हर्स बनवायचंय तर कॉन्व्हर्स कसं बनवणार आपण इथे पहिलं स्टेटमेंट सेकंडला टाकायचं आणि सेकंड स्टेटमेंट पहिल्याला टाकायचं आहे का लक्ष इकडे तर काय केलं सेकंड स्टेटमेंट आहे ते पहिल्याला टाकलं हे सेकंड वन आहे इथे फर्स्ट आहे इथे इथे चेंज केलं फक्त हा डायगोनल ऑफ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बाय सेक्टर ऑफ इच अदर देन इट इज अ रोम्बस फक्त ते उलट करायचं पहिलं सेंटेन्स सेकंडला आणि सेकंड पहिल्याला आता इथे बघ दुसरं एक्झाम्पल इथे काय आहे इफ नंबर इज प्राईम हे पहिलं सेंटेन्स आहे दुसरं काय आहे इट इज इव्हन ऑर हा देन इट इज इव्हन ऑर ऑड आता त्याचं कॉन्व्हर्स कसं केलं की जे दुसरं स्टेटमेंट आहे ते पहिल्यांदा घेतलं इफ अ नंबर इज इव्हन ऑर ऑड देन इट इज अ प्राईम नंबर हे फर्स्ट आहे इथं सेकंडला घेतलं आणि हे सेकंड होतं ते फर्स्टला घेतलं समजलं का तर अशा प्रकारे कॉन्व्हर्स दिलात त्यानंतर हे प्रूफ्स आहेत का एक्झामला तू बोलली नाही मागच्या वेळेस ना नाही हे आहे ओके की पहिलं प्रूफ काय आहे की याच्यामध्ये दोन लाईन आहेत ते एकमेकाला इंटरसेक्ट होतात तर त्यांनी बनवलेले जे अँगल्स आहेत ते सेम असतील कोणतं पहिलं अँगल आहे ए ओ सी इज इक्वल टू बी ओ डी तर ए ओ सी कोणता आहे हा अँगल ए ओ सी इज इक्वल टू बी ओ डी हा दोन सेम असेल आणि दुसरा कोणता
बीओसी बीओसी म्हणजे इकडच्या साईडचा बीओसी हे दोघं सेम असतील. हे झालं पहिलं प्रूफ. नेक्स्ट आता याची एक्झरसाइज आहे की याला इफ आणि देन मध्ये लिहायचंय. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ अँड देन. सांग मग पहिलं स्टेटमेंट कसं होईल इफ अँड देन मध्ये. द ऑपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरेललोग्राम आर कॉन्ग्रुएंट. तर त्याचं इफ आणि देन मध्ये लिहायचंय. इफ बरोबर आहे. इफ द ऑपोजिट अँगल्स अँगल्स आर इफ ऑपोजिट अँगल्स आर पॅरेललोग्राम देन दे आर कॉन्ग्रुएंट. सॉल्व्ह केलंय ना आपण मागच्या वेळेस लिहिलेलं आहे. चेक कर खूप सोपं आहे. एका सेंटेन्सचे दोन सेंटेन्स बनवायचे आणि इफ देन मध्ये लिहायचे. आर कॉन्ग्रुएंट समजलं. नेक्स्ट सेकंड वन डायगोनल्स ऑफ अ रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट. इफ डायगोनल्स ऑफ अ रेक्टेंगल नाही अगोदर काय येईल. इफ द काय येईल अगोदर. इफ क्वाड्रिलेटरल इज अ रेक्टेंगल देन डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. येस. आता सेकंड क्वेश्चन. तर त्याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला कॉन्व्हर्स बनवायचंय. कॉन्व्हर्स मध्ये काय करायचंय दोन सेंटेन्स आहे त्याचं पहिलं जे सेंटेन्स आहे ते सेकंडला टाकायचं. सेकंड हे पहिल्याला टाकायचं आणि इफ देन मध्ये लिहायचं. इथे काय येईल कि द अल्टरनेट अँगल्स ट्रान्सवर्सल आर कॉन्ग्रुएंट इफ द अल्टरनेट अँगल्स ट्रान्सवर्सल आर कॉन्ग्रुएंट. देन सेकंड स्टेटमेंट काय येईल. मेड बाय टू लाईन्स अँड इट्स ट्रान्सवर्सल आर कॉन्ग्रुएंट. देन द ट्रान्सवर्सल नाही देन द अल्टरनेट अँगल्स आर फॉर्म बाय टू पॅरेलल. येस. अशा प्रकारे करायचंय. इफ देन इथं दिलेलंच आहे. फक्त आता इथे काय करणार सेकंड जे स्टेटमेंट आहे ते पहिल्यांदा लिहिणार. इफ द लाईन्स आर पॅरेलल देन द पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स मेड बाय अ ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी. समजलं. आता थर्डच सांग. डायगोनल्स ऑफ अ रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट. मग पहिलं काय येईल. डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलेटरल आर. नो 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 तसं नाहीये. इफ द क्वाड्रिलेटरल इज रेक्टेंगल असं लिहावं लागेल तर पहिल्यांदा. चेक कर. The diagonals of a quadrilateral are congruent, then that quadrilateral is rectangle. Yes, yes. कारण हे जे पहिलं स्टेटमेंट आहे ते दुसऱ्या त्या कॉन्व्हर्स मध्ये काय येईल सेकंडला जाईल. कारण आपल्याला कॉन्व्हर्स लिहायचंय आणि नंतर मग सेकंड आहे ते पहिल्याला जाईल. समजलं का हे. तर हे झालं पहिला चॅप्टर. त्यानंतर प्रॉब्लेम्स सेट वन आहे हा पण आपण सॉल्व्ह केलेला आहे. याच्यामध्ये काही आहे का डाऊट. ओके. नेक्स्ट सेकंड चॅप्टर पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स म्हणजे काय. की त्या कोप्लेनर असतात त्या इंटरसेक्ट करत नाहीत. इथे दोन आहेत एल आणि एम या पॅरलल आहेत. त्याच्यावर तर त्याच्यावर सगळी एक्झरसाइज आहे. हे पूर्ण वेगवेगळे टाईप आहेत अँगलचे. इंटेरियर अँगल अल्टरनेट अँगल्स. सांग मग आता इथे प्रॅक्टिस सेट 2.1 पहिल्याचे अँगल किती येईल. आर एच डी. आर एच डी किती येईल हा. काय
और एच डी त्यातला कॉस त्यांनी दिला नाहीये, दिला नाही ते 85 दिले ना, नाही 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 ते कॅन्सल केलंय, तो कॅन्सल केलाय कोणता? हा फर्स्ट क्वेश्चन. ओके सेकंड सांग मग. फिगर 2.6 लाइन पी पॅरेलल लाइन क्यू एंड लाइन एल एंड लाइन एम आर ट्रान्सवर्सल, मेजर ऑफ measures of some angles are shown. Hence, measure of A, angle A, angle B, angle C, angle D. Angle A. One ten minus 150. किती? 110 मायनस 150. असं कसं केलं? नाही काही दिसतं म्हणून लगेच सबट्रॅक्ट करायचं का? इथं 100 115 तसं नाहीये. ते काय असत, ह्या पूर्ण याची किती असते? हा 180 असते ना पूर्ण. मग काय येणार अँगल मायनस 110. येस, किती आली कर? सेवन्टी डिग्री. आता बी चं सांग, अँगल बी. अँगल बी येणार तो पण 70, कारण तो कारण हा ए 70 झाला म्हणजे हा अँगल पण 70 येईल आणि मग त्याच्यासारखाच बी पण असेल 70 डिग्री. ओके, अँगल बी इज 70 डिग्री. आता सी सांग, अँगल ए किती आहे? 70 ना, नाही सॉरी, अँगल डी च्या साइडचा 115 आहे. सी पण 115. येस, हा सेम आहे याच्यासारखाच, म्हणजे 115 डिग्री अँगल सी. 115. आता अँगल डी सांग, अँगल डी मायनस 180 मायनस 180 मायनस 110 कर ना मग. व्यवस्थित कर. सर 8 - 17 हा टोटल किती आहे? 180 मायनस 115. व्यवस्थित कर सबट्रॅक्शन एकदा. 65 होते का 75 होते चेक कर ना व्यवस्थित. काय म्हणत 75. आता थर्ड च सांग, थर्ड नाही फोर्थ. ओके फोर्थ सांग. इन फिगर 2.8 साइड्स ऑफ एंगल पी क्यू आर and x angle xyz parallel to each other, prove that. Parallel आहे कारण काय ते इंटरसेक्ट होत नाही म्हणजे. तसं नाही सांगावं लागणार प्रूव्ह करायला कि ते कोणत्या टाइपचे अँगल आहेत हे पी क्यू आर आणि एक्स वाय झेड, कोणता टाइप आहे त्यांचा? वेगवेगळे अँगलचे टाइप पाहिले ना आपण वर इथे. इंटेरियर अँगल्स आहेत का अजून वेगळ्या प्रकारचे अँगल्स आहेत, तर त्याच्यावरून आपल्याला फाइंड आउट करावं लागेल ना. अल्टरनेट अँगल आहेत का, इंटेरियर आहेत का, करस्पॉन्डिंग आहेत. करस्पॉन्डिंग
करस्पॉन्डिंग असेल तर तिथे ते रिझन द्यावं लागेल की हे दोन्ही जे अँगल्स आहेत पी क्यू आर आणि एक्स वाय झेड हे कोणत्या टाईपचे आहेत ते द्यायचं ब्रॅकेटमध्ये. दॅट्स वाय की ते दोघं कॉन्ग्रुएंट आहेत, दोघांची पण अँगल सेम असतील. ओके क्वेश्चन फिफ्थ सांगत नाहीये. ओके नेक्स्ट थ्री पॉइंट टू सांग त्यातले थर्ड. ओके फिगर 2.20 इफ अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी अँड अँगल एक्स कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय देन प्रूव दॅट लाईन एल पॅरेलल लाईन एन. सांग मग आता कसं प्रूव करणार ते. अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी एक्स कुठे आहे. एक्स इथे दिसतोय का. नाही डायग्राम मध्ये नाही ना. डायग्राम मध्ये आहे ना इथे. मी आता हायलाइट नाही केलं का ते दिसतोय का. अच्छा हे एंगल ए एंगल बी एंगल एक्स एंगल वाय एंगल ए आणि एंगल बी तर अँगल ए आणि अँगल बी कॉन्ग्रुएंट आहेत त्याच्यामुळे काय आहे लाईन एल ही पॅरलल आहे लाईन एम ला. ओके त्यानंतर दुसरं दिलं एक्स आणि वाय हे अल्टरनेट अँगल्स आहेत तर हा त्याच्यामुळे काय झालं की लाईन एम ही पॅरलल आहे एन ला. आता दोन्ही पण पॅरलल आहेत एल ही एम ला पॅरलल आहे एम ही एन ला पॅरलल आहे त्याच्यामुळे ट्रान्झिटिव्हिटी आपल्याला माहिती प्रॉपर्टी की जर पहिली जर दुसऱ्याला पॅरलल असेल आणि दुसरी जर तिसऱ्याला पॅरलल असेल तर पहिली पण तिसऱ्याला पॅरलल असते. ओके तर त्याच्यामुळे आपण प्रूव्ह केलं की लाईन एल ही एन ला पॅरलल आहे. का कारण ए आणि बी अँगल हे सेम आहेत कॉन्ग्रुएंट आहेत त्याच्यामुळं लाईन एल आणि एम ही पॅरलल आहे. नंतर एक्स आणि वाय त्याच्यामुळं लाईन एम आणि एन पॅरलल आहे त्याच्यामुळं एल आणि एम पॅरलल एम आणि एन पॅरलल त्याच्यामुळं एल आणि एन पॅरलल अशा प्रकारे प्रूव्ह करायचे. समजलं का. क्वेश्चन फोर्थ आहे का एक्झामला. इफ रे बी ए पॅरेलल रे रे बी इज सी इज इक्वल टू 50 डिग्री अँगल डी इज इक्वल टू 100 डिग्री फाइंड द मेजर ऑफ अँगल ए बी सी. सांग आता. आपल्याला कोणतं काढायचंय ए बी सी ची लाईन काढायची. ओके बरोबर. आता त्यांनी हिंट दिली काय सांगितली ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट सी आणि पॅरलल टू लाईन ए बी. सी मधन पास होईल आणि ए बी ला पॅरलल असेल अशी एक लाईन काढायची आहे. म्हणजे अशी काढायची कशी काढायची अशी. ओके
आता याचं अँगल काढावं लागेल आपल्याला. याचा अँगल किती येईल सांग उरलेला? 50 कसा येईल? हा किती येणार? 100. म्हणजे हा आला 100 आणि हा आला 50. टोटल किती झाला हा अँगल? टोटल किती झालं? 100 + 50. हंड्रेड प्लस फिफ्टी किती झाला? 150. मग ह्याच मेजरमेंट येईल 150 degrees. समजलं का? कारण हे जसं आहे तसंच हे इकडं आहे त्याला, त्याच्यामुळे हे जेवढं येईल 100 + 50 ते एवढं असणार आहे. गॉट इट? नेक्स्ट क्वेश्चन. हा आहे का एक्झामला फिफ्थ? नाही, ते 5-6 नाही. ओके. याच सांग आता. Select the correct alternative to fill the blanks in the following statements. If the transversal intersects two parallel lines, then the sum of interior angles on the same side of a transversal is. Second, the number of angles formed by a transversal of two lines is. Number of angles formed by a transversal of line of two lines. म्हणजे दोन लाईन जर इंटरसेक्ट झाल्या तर किती अँगल्स बनतात? दोन चेक कर, लास्ट टाइम आपण सॉल्व केलेलं आहे. दुसऱ्या माहिती ते थर्ड सांग. ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट टू पॅरेलल लाईन्स इफ द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल्स इज 40 degrees, देन मेजर ऑफ its corresponding angle e. corresponding पण 40 येणार. ओके. फिफ्थ फोर्थ वन. इफ ट्रायंगल ए बी सी angle A is equal to 76 degrees, angle B is equal to 48 degrees, therefore angle C is equal to add. किती आलं ऍड करून? आपल्याला माहिती आहे ना तिन्ही ट्रायंगलच्या तिन्ही साइडची ऍडिशन 180 येते. मग आपण काय करणार? अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. मग अँगल ए किती आहे? 76. प्लस अँगल बी किती आहे? 48. प्लस अँगल सी माहित नाही काढायचा आहे, इज इक्वल टू 180. त्यानंतर काय करणार मग आपण? आपल्याला अँगल सी जी व्हॅल्यू काढायची. म्हणजे काय करणार आपण? 180 मायनस या दोघांची ऍडिशन, हे दोघं तिकडे जातील ना राईट साईडला. म्हणजे काय येईल? -76 - 48. हे करायचं 180 - 76 किती आलं?
104 मायनस 48 मायनस 48 किती आले 66 आहे का यस तर हे झालं आन्सर समजलं का कसं काढलं ते तिन्ही अँगलची ऍडिशन 180 येते त्या दोन अँगल टाकायचे आणि तिसरा अँगल काढायचा आता फिफ्थ सांग टू पॅरेलल लाईन्स two parallel lines are intersected by the transversal if measure of one of the alternate interior angle is 75 degree then the measure of the other angle is transversal 75 काय आहे टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सवर्सल म्हणजे अशा दोन लाईन आहेत आणि त्याला एक लाईनने परपेंडिक्युलर टाकली त्याला इफ मेजर ऑफ वन ऑफ द अल्टरनेट अँगल्स अल्टरनेट म्हणजे कोणते असतात हा इकडचा आणि हा इकडचा दोघ सेम नसणार इथे जर 75 असेल तर इकडचा काय असेल 180 सेम इकडचा आणि इकडचा सेम नसेल तो काय असेल 180 मायनस ट्रायंगल मग 180 मायनस 75 किती झाले 180 मायनस 75 175 नाही फक्त 75 105 ए आन्सर समजलं का आता अजून कोणतं राहिलंय का तुला कि ज्यामध्ये अडचण आहे डिफिकल्टी डाऊट नाही ओके देन बेस्ट ऑफ लक थँक्यू येस